14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त माणगावसह ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ज्योत आणली जाते. तसंच कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात मिरवणुकाही निघतात. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे यांनी सांगितलं. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून उत्सव काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक बलकोडे यांनी दिलाय. मागील 5-7 दिवसांपासून येणाऱ्या या सणाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. 144(2) प्रमाणे आतापर्यंत 35 लोकांना हद्दपारीचे आदेश काढण्यात आलेले आहेत व अजूनही काही आदेश जे आहेत ते प्रस्तावित आहेत, त्याची सुद्धा कारवाई लवकरच होणार आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये, अशांतीचे वातावरण राहू नये यासाठी पोलीस दलाने बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नेमलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी, त्यासोबतच जिल्ह्यातील 1200 अंमलदार, 900 होमगार्ड आणि 2 SRPFच्या कंपनी यासुद्धा बंदोबस्तासाठी जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नेमण्यात आलेल्या आहेत.